रवि वो आई। अरे थोड़े पैसे हवे होते। क्या हवे है? 1000। ठीक है अंतर ला देता हूँ। ये तो नहीं इनसे औषध कौन घे ठीक है लेके क्यों नहीं लेता मैं सुमा काय दादा हे दादा तुझे दक्षिण नंबर यातच कंपास सुद्धा आहे ठीक आहे थँक यू दादा आई हे द बाबा जी रवि माझ्या आजारपणामुळे खूप खर्च होत असेल असं काही बाबा सगळा भार तुझ्यावरच आहे काही तुम्ही लवकरच बरं होईल ठीक आहे तू हात पाय धुवून घे तोपर्यंत मी पाणी घेते हो हो ठीक आहे रवि लग्नाचा झाला पण मी हा असा आता कोण पाहणार त्याच्यासाठी मुली आता अशा परिस्थितीत त्याचं त्यांनीच बघायला हवं आता तुम्हीच सांगा त्याला कुठेतरी नाव नोंदवू म्हण नाहीतर त्याच्या मनात कोणी असेल तर तसं सांग ती समोर आली की आपली दंडकी चोडते तोंडातून एक शब्द फुटत नाही बघ अरे उशीर झाला ना तर ना तिला दुसरंच कोणतरी पटून जाईल अरे यार तसं बोलू नकोस तिच्याशिवाय मी जगू शकणार नाही अरे रवी एवढा सिरियस होऊ नको या मुलींना खूप चॅप्टर असतात कधी एखाद्याच्या भावनांशी खेळून दगा देतील काढणार सुद्धा नाही ती तसं करणार नाही ती करायच्या अगोदर मी तिला उद्या प्रपोज करून टाकतो जर नकार दिला तर ठीक आहे जर नकार तर एक गोष्ट मी ठरवलं की मी माझा जीव तोडणार दीपा काय बघा मी तुझ्या प्रेमात आहे माझ्याशी लग्न करशील दोन दिवसांनी विचार करून सांगितलं हाय काय ग दीपा एवढं अर्जंटली काय बोललोस अरे एक सांगायचं होतं तुला बोल ना त्या रवीने काल मला प्रपोज केला काय Thank you.
अगं दीपा एवढं अर्जंटली का बोलवलं? अरे एक सांगायचं होतं तुला. बोल ना. त्या रवीने काल मला प्रपोज केलं. काय? मग तू काय होकार दिला की नाही? नाही रे, इतक्या लवकर कुठे. मला म्हटलं विचार करीन दोन दिवस आणि कळवीन मेसेज. काम कर ना, तुझ्या जी फिरकी घे. फिरकी? पहिले त्याला नकाराचा SMS कर आणि नंतर ऍपिंग फुल केला म्हणून SMS कर ना. गंमत. आयडिया चांगली. हुशार असतास तू.